जगात अनेक रहस्य दडली आहेत, मात्र काही रहस्यांचा उलगडा करणं शास्त्रज्ञांना देखील जमलेलं नाही. या रहस्यांमुळेच ती ठिकाणं जगभरात कुतूहलाचा विषय बनली आहेत. ऑस्ट्रेलियात असंच एक शहर आहे ज्याला विषारी शहर म्हणून ओळखलं जातं. या शहराचं नुसतं नाव जरी घेतलं तरी तिथल्या लोकांचा थरकाप उडतो. असं काय आहे या शहरात, चला पाहूयात. विषारी शहराची दहशत. शहरानं घेतला 2000 लोकांचा बळी. विषारी शहराचं गूढ काय? निर्जन रस्ते, ओसाड मारान आणि रिकामी घरं. हे चित्र आहे ऑस्ट्रेलियातलं. इथे एक असं शहर आहे जिथे राहायचं सोडा पण लोक या शहराची वाटही धरत नाहीत. या शहराचं नाव आहे विटेनम. संपूर्ण ऑस्ट्रेलियात हे शहर विषारी शहर म्हणून प्रसिद्ध आहे. आधी हे शहर समृद्ध शहर म्हणून ओळखलं जायचं. 1943 पासून अनेक लोक या शहरात स्थिरावले होते. इथल्या खाणींमुळे शहरात कामगारांची वस्ती होती, त्यांच्या गरजा पूर्ण करणारी बाजारपेठ होती. मात्र आता दूर दूरपर्यंत काहीच दिसत नाही, कारण इथली हवा इतकी विषारी आहे की श्वास घेणंही कठीण होऊन बसलंय. खाणींमधून सोडण्यात येणाऱ्या विषारी वायूंमुळे इथली हवा प्रदूषित झाली आहे. एका रिपोर्टनुसार विषारी हवेमुळे या शहरानं तब्बल 2000 लोकांचा बळी गेलाय. त्यानंतर एक एक करत शेकडो लोक हे शहर सोडून गेले. खरं तर वायू प्रदूषणामुळे 1966 सालीच विटेनम शहरातील खाण व्यवसाय बंद करण्यात आला. मात्र प्रदूषण काही कमी झालं नाही. त्यानंतर स्थानिक प्रशासनानं 31 ऑगस्ट पूर्वी संपूर्ण शहर रिकामं करण्याचे आदेश दिले. आता हे शहर नकाशावरूनही हटवण्यात येणार आहे. इथली हवा अजूनही विषारी कशी यावर संशोधक गेल्या अनेक वर्षांपासून काम करतायत, त्यावर अजूनही उत्तर सापडलेलं नाही. मात्र या विषारी हवेनं एक हस्तखेळतं शहर उद्ध्वस्त झालं, एवढं मात्र नक्की. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास. छत्रपतींचा विचार म्हणजे